मुलांचं अपहरण करणाऱ्या टोळीच्या अफवांनी नांदेड जिल्ह्यात सुरू झालेलं लोण पाहता पाहता राज्याच्या अनेक भागात पसरलं आणि त्यातून धुळ्यात 5 निष्पापांचा बळी गेला. या अफवांची ग्रामीण भागात कशी दहशत आहे आणि हा प्रकार घडतो तरी कसा, पाहूयात हा रिपोर्ट. सावधान, मुलं पळवणारी टोळी आलीये. टोळी लहान मुलांचं अपहरण करून विक्री करते. लहान मुलांचे अवयवही विकले जातात. अशाच आशयाचे एक ना अनेक मेसेज सध्या राज्याच्या विविध भागात फेसबुक आणि व्हॉट्सअपच्या माध्यमातून व्हायरल होत आहेत. या मेसेजमुळे सध्या ठिकठिकाणी भीतीचं वातावरण पसरलंय. विशेषतः ग्रामीण भागात अशा अफवांचं अधिक पेव फुटलंय. त्यामुळे अशा भागातले नागरिक रात्र जागून काढतायत. सर्वात आधी नांदेडमध्ये या अफवा सुरू झाल्या आणि मग त्याचं लोण राज्यभरात पसरलं. 100% भीतीचं वातावरण आहे. पोरं लक्ष ठेवत आहेत, मुलांना खेळण्यासाठी बाहेर जाऊ देत नाही, लहान मुलांना उचलून नेते, अशा प्रकारचे मेसेज बऱ्याच ग्रुपमध्ये आणि रोजच येत आहे. मुलं पळवणाऱ्या टोळीतील सदस्य असल्याच्या संशयावरून नागरिकांनी बेदम मारहाण केल्याच्या घटना नांदेड, औरंगाबाद, नंदुरबार या ठिकाणी समोर आल्यात. भिकारी, भंगार वेचणारे आणि परप्रांतीयांना संतप्त जमावाकडून मारहाण झालीय. विशेष म्हणजे ज्या नांदेडमध्ये अफवांमुळे हा प्रकार सुरू झाला तिथं मुलं पळवण्याची एकही घटना घडली नव्हती. केवळ सोशल मीडियाच्या माध्यमातून अनेकदा चुकीच्या गोष्टी पसरवल्या गेल्यात. आणि त्यात निष्पापांना बेदम मारहाण करण्यात आली. धुळ्यात 5 जणांचे बळी गेल्यानंतर तरी लोकांनी आता जागा होण्याची गरज आहे, अन्यथा महाराष्ट्रात फिरणं कठीण होईल. या घटनातून धडा घेऊन लोकांनी सोशल मीडियावर विश्वास न ठेवता सद्विवेक बुद्धीचा वापर करणं गरजेचं आहे. सतीश मोहिते, झी मीडिया, नांदेड. झी 24 तास, रहा एक पाऊल पुढे.